मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेऊया गुरुपुष्य नक्षत्र योग आणि त्या दिवशी तुम्हाला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहे. तर मित्रांनो, त्या अगोदर तुम्ही कसे आहात हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. मला अशी आशा आहे तुम्ही चांगले स्वस्थ आहे, मस्त आहे. तर मित्रांनो, कमेंट्समध्ये नक्की लिहा. आता आपण जाणून घेऊया गुरुपुष्य योग ये उपाय. हा उपाय आपल्याला धनसंबंधी समस्या दूर करतील आणि कुठकुठल्या सेवा करायच्या आहे. तर गुरुपुष्य योग या दिवशी महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि धनसंबंधी समस्या सोडवण्यासाठी लक्ष्मीनारायणची पूजा करायची आहे. तर त्या दिवशी सूर्योदयाच्या अगोदर आपल्याला लवकर उठायचं आहे. लवकर उठून स्नान वगैरे करून स्वच्छ कपडे घालून अगोदर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्यदेवाला अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये एक फूल थोडे गूळ घाला, म्हणजे आपली मान प्रतिष्ठेत वाढ होईल. आणि मग त्यानंतर तुम्ही देवघरात व्यवस्थित सर्व देवांना चांगलं स्वच्छ आंघोळ घालून त्यांना चांगले पुसून आणि फुलं हार घालून देवाऱ्याच्या आजूबाजू स्वस्तिक ओम लक्ष्मीचे चिन्ह काढून लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एक तुपाचा दिवा नक्की लावा. त्या दिवशी एक तुपाचा दिवा लावला म्हणजे लक्ष्मी माता आपल्यावर खूप प्रसन्न होते आणि आपल्या वंशाची आपल्या कुलाची वाढ होत राहते आणि कधीच घरात अडचणी येत नाही. मग त्यानंतर तुम्हाला आपल्या गॅसवट्याजवळ गॅसवर दोघीकडे गॅस चांगला स्वच्छ पुसून ओम नमः शिवाय नाही तर स्वस्तिक लाल कुंकुवाने हळदीने काढून गॅसची पूजा करायची आहे. एक दिवा लावायचा आहे घीचा, त्याच्याने आपल्याला आपल्या घरात अन्नपूर्णाच्या मातेची भरभराट वर्षभर कायमस्वरूपी राहील. तो दिवस गुरुवार म्हणजे खूप सेवा उपाय करण्याचा आहे. आणि त्याशिवाय गुरुपुष्य नक्षत्राचा योग आहे. गुरुपुष्य नक्षत्रामध्ये जे पण आपण काही केलं ते खूप अक्षय तिथीची पुण्याची प्राप्ती होते. सर्वांना असं माहिती आहे की त्या दिवशी फक्त सोने घ्यायचे असं नाही आहे. त्या दिवशी सोने तर घेताच, त्याला तर खूप महत्त्व आहे. जर त्या दिवशी एक मिलीसुद्धा तुम्ही सोने घेतले तर कधीच घरात पैशांची चणचण भाजत नाही आणि कधी सोने तोडण्याची मोडण्याची वेळ येत नाही. म्हणून त्या दिवशी गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी आपल्याला सोनं घेणंच आहे. आणि जर तुम्ही सोने नाही घेऊ शकत तर दोन पिवळ्या कवड्या आणून माता लक्ष्मीचा त्यावर श्री सुक्त कनकधारा स्तोत्र आणि नवारण मंत्र 16 वेळा व्यंकटेशस्तोत्र विष्णू सहस्रनाम असे तुम्हाला त्या दोन पिवळ्या कवड्यांवर जाप करून आपल्या लॉकरमध्ये ठेवून द्या. तर आपल्या घरात वर्षभर धनधान्याची बरकत बनून राहील. पण तो दिवा तुम्हाला एक गॅसवट्यावर नक्की लावायचा आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर नक्की सोनं घ्या, चांदी घ्या, एक श्रीफल आला आणा नाहीतर पिवळ्या कवड्या आणा. तर त्या दिवशी तुम्हाला श्री सुक्तचं 51 वेळा पठन करायचं आहे. विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र एक एक माळ करायची, स्वामी समर्थची सुद्धा एक एक माळ करायची. अशा तुम्हाला या सेवा करायच्या आहे. आणि आपल्या उंबरट्यावर सुद्धा तुम्हाला लाल रंगाचे कुंकुवाचे हळदीचे अगोदर हळदीने लेपण करून घ्या. गोमूत्र आणि हळदीने छान लेपण करून घ्या उंबरठ्यावर आणि मग त्यावर उंबरठ्यावर स्वस्तिक काढा, रांगोळी काढा, लक्ष्मीचे पावलं काढा. असे चांगले सुशोभित दरवाजा जर केला तर लक्ष्मी माता आपल्यावर लवकर प्रसन्न होते. आणि त्या दिवशी गुरुपुष्य अमृत योगावर रामनवमी आहे, गुरुपुष्य अमृत योग पण आहे आणि त्या दिवशी गुरुवार पण आहे. तर असे तीन संयोग त्या दिवशी बनून येत आहे. म्हणून आपल्याला खूप साऱ्या काही सेवा करायच्या. जर सेवा केल्या आपल्या तर आपल्याला खूप काही अक्षय पुण्याची प्राप्ती होते. म्हणून त्या दिवशी आपल्याला दरवाजाजवळसुद्धा एक दिवा नक्की लावायचा आहे. जर आपण एक तेलाचा नाही तर तुपाचा दिवा लावला तर लक्ष्मी माता खूप प्रसन्न होते. आणि त्या दिवशी आपल्याला ओम श्रीं ह्रीं श्रीं दारिद्र्यविनाशिनी धनधान्य समृद्धे देही देही नमा या मंत्राचा कमलगट्ट्याच्या माळाने 108 वेळा जप करायचा आहे. ओम श्रीं ह्रीं श्रीं दारिद्र्ये विनाशिनी धनधान्य समृद्धे देही देही नमा या मंत्राचा कमलगट्ट्याच्या माळेने 108 वेळा जप करायचा आहे. आणि शुभयोगात लक्ष्मी मंत्र जप केल्याने धनप्राप्तीचे योग होतात. त्या दिवशी गुरुपुष्य योग
योग आहे म्हणून आपल्याला हा मंत्राचा जाप करायचा आहे. गुरुपुष्य योगाच्या दिवशी घराबाहेर स्वस्तिक मांडावे आणि दक्षिणावर्ती शंखाची पूजा करावी. या शंखाने प्रभू विष्णू आणि देवी लक्ष्मीचा अभिषेक करायचा आहे. अगोदर दूध भरायचं आहे त्या शंखमध्ये आणि मग नंतर पाणी भरा आणि देवीचा अंघोळ वगैरे चांगले घालून गुलाबाचे फूल कमलगट्ट्याचा मणी अर्पण करून लाल गुलाबाचे फूल अर्पण करताना बोला मातेला की माझ्या घरी सुख समृद्धी शांती पैसा अडका बरकती सर्व राहू दे असे तुम्हाला ते फूल वाहून आशीर्वाद मातेचा घ्यायचा आहे. असे केल्याने अडकलेले धन परत मिळते. कार्यस्थळ जसे दुकान किंवा व्यापार क्षेत्रात पारद लक्ष्मीची मूर्ती स्थापित करून धन व ऐश्वर्याची प्राप्ती होते. असे केल्याने व्यवसायात वृद्धी होते आर्थिक संकट दूर होतात. नोकरी प्राप्तीसाठी किंवा नोकरीत यश मिळवण्यासाठी गुरुपुष्य योगात पारद लक्ष्मीची पूजा करावी. पारद लक्ष्मीसह आपण एकाक्ष नारळाची पूजा करू शकता. एकाक्ष नारळाला लक्ष्मी देवीचं स्वरूप मानले गेले आहे. या नारळाची विधीपूर्वक पूजा करून धन ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवलेल्या घरात किंवा व्यवसायात कधीच पैशांची कमी भासत नाही म्हणून पारद लक्ष्मीची मूर्ती व्यापारामध्ये नक्की ठेवा. गुरुपुष्य योग आहे त्या दिवशी आपल्याला लक्ष्मी देवीचा चमत्कारिक कनकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्रचा पाठ नक्की करायचा आहे. कारण जो पण कनकधाराचा स्तोत्र ज्या घरात होतं त्या घरात आर्थिक परिस्थिती कधीच येत नाही. त्या घरात दिवसेंदिवस धनाची वाढ होत राहते. तर मित्रांनो अशी राहिली ही गुरुपुष्य योग. अमृत योगावर तुम्हाला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहे आणि तुळशीचीसुद्धा त्या दिवशी तुम्हाला गुरुवार तर आहेच त्या दिवशी तुम्हाला तुळशीचीसुद्धा पूजा करायची. तुळशीमध्ये एक चमचा दूध टाका आणि मग नंतर पाणी टाका आणि एक दिवा लावा. दिव्याखाली आसन ठेवायचं आहे. तो दिवा कुंडीमध्ये न ठेवता खाली ठेवायचा आहे. तुळशी मातेला चटके लागतील. तर अशा तुम्हाला या सेवा करायच्या आहे. तर मित्रांनो नक्की करा या सेवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. ऑलवर क्लिक करा म्हणजे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. श्री स्वामी समर्थ.